सर्वप्रथम तर मी हे सांगेल, हा रस्ता सुरक्षा सुप्तान सप्ताह नाही आहे, हा महिना आहे, हा अभियान आहे, हा पूर्ण महिन्याभर चाललेलं अभियान आहे. या दरम्यान आम्ही वेगवेगळे जनजागृतीचे मोहीम घेणार आहोत. यामध्ये आम्ही ऑटोरिक्षा चालक असतील, कोणतेही सर्व ट्रक चालक आहेत त्यांचं डोळ्यांचं चेकअप करणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम ज्याच्यामध्ये शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याबाबत त्यांना नव्या जे विद्यार्थी आहेत त्यांना व त्यांच्या आईवडिलांना पालन करण्याचं आवाहन करणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळे मोहीम जसे की सायकल रॅलीज असतील, मोटरसायकल रॅलीज असतील, असे घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा उद्देश आमचा या महिनाभर आहे. किंबहुना हा वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे. उद्देश केवळ एकच आहे की लोकांमध्ये जोपर्यंत वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढणार नाही तोपर्यंत या देशामध्ये होणारे अपघात जे आहेत जे की 99% टाळण्यासारखे असतात ते कमी होणार नाहीत. जर आपण वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर आपले 99% जे अपघात आहेत ते टाळण्यासारखे असतात. एखाद दुसरा टेक्निकल कोणत्या गाडीचा ब्रेक फेल झाला किंवा काही अचानकपणे झालं तर होतात, परंतु बाकी सर्व मोबाईलमध्ये पाहणे, सीट बेल्ट न लावल्यामुळे मृत्यू होणे, रॉंग साईडमध्ये अचानकपणे घुसणे, दारू पिऊन गाडी चालवणे, ह्या सर्व प्रकारच्या घटनांमुळेच हे अपघात होतात. आणि त्याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करणे केवळ हाच एक उद्देशाने आम्ही हा ही मोहीम किंवा हे अभियान हाती घेतलं. सर, डोंबिवलीमध्ये त्याप्रमाणे शिरफाटा जोडून आहे, तिथे बरेचसे सिग्नल जे लावलेले आहेत स्मार्टफोन, पण ते अजून चालू झालेले नाही, त्याने बरेचसे वाहतूक ट्रॅफिकचे त्यामुळे होते. सिग्नलचा एक उद्देश हे असतो की ट्रॅफिकचं नियमन करणे, परंतु बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्या रस्त्यावरची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यामुळे ते सिग्नल चालू केल्याने अडचण जर निर्माण होत असेल तर आपण ते सिग्नल दुर्दैवाने बंद करावं लागतात, परंतु ज्या ठिकाणी टेक्निकली फिजिबल आहे त्या ठिकाणी पुन्हा चालू करण्यात येतं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.